असलेली आहे, तिचं एकत्रीकरण करून एक राष्ट्रीय स्वरूप तिला देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. नॅशनल फेडरेशन ऑफ संस्थेचं निर्माण झालेलं आहे. राज्याची निर्मिती ही करायची असते ती दिल्ली, काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत नाही. गैरसमज आहे की महाराष्ट्राचा होकार घ्यावा विदर्भ बनवायला, तसं काही नसतं. इथे आलेले जे सर्वजण आहेत, वेगवेगळ्या राज्यातून जे आलेले लोक आहेत, त्यांनी स्वतःची मागणी मोदीजींपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही रिक्वेस्ट केली होती की वेगळ्या वेगळ्या प्रदेशातले लीडर्सला भेटायला मिळावं. मोदीजींच्या प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून कुठल्याही तऱ्हेचं याला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. आम्ही 2 महिन्यापासून प्रयत्न करतोय की आम्ही दिल्लीला येऊन ही मागणी ठेवावी. आमची अपेक्षा राज्य द्या ही नाही, राज्य देणं हे काही सहज होतं असं नाही. पार्लमेंटमध्ये ॲक्ट पास व्हावा लागतो, त्याचं रॅटिफिकेशन व्हावं लागतं, बराच लंबा प्रोसेस आहे. पण देशामध्ये जी ही वेगवेगळ्या राज्यांची मागणी होत आहे, हिच्याबद्दल काही तुम्ही निकष घालून देणार आहात का, काही विचार करणार आहात का तुम्ही ॲडहॉक बेसिसवर हे मागतायत त्यांचं वेगळं पाहू, ते मागतायत त्यांचं वेगळं पाहू असं करणार आहात. या पद्धतीने जे सरकार करतं की प्रत्येकाची मागणी वेगळं बघणं, मग आत्ताच्या गोरखालँडच्या ॲजिटेशनचं म्हणा किंवा विदर्भाचं म्हणा किंवा त्रिपुरालँडमध्ये आत्ता जी IPFT जिंकून आली त्यांचं म्हणा, हे वेगळं बघण्यामागे एक राजकारण असतं. त्यांचा उद्देश असतो की आपण जिंकून येण्याकरता ह्या सेप्युरिटिस्ट मुवमेंटची काय मदत घेता येईल, ती मदत घेऊन जिंकून येणं, जे त्यांनी विदर्भाच्या इलेक्शनमध्ये केलं. आणि भाजपनी विदर्भवाद्यांना आम्ही तुम्हाला राज्य देतो या बोलण्यावरून मदत घेऊन सरकार